गंगापूर तालुक्यातील शेतकरी नेते महेश गुजर यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवार रोजी ईमेलद्वारे सततच्या पावसामुळे होणाऱ्या संदर्भात तत्काळ पंचनामे करून डोनगाव मंडळात आणि गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखाची मदत तत्काळ द्या अशी मागणी महेश गुजर यांनी सोमवार रोजी ईमेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयात केली आहे खरीप हंगामाची पेरणी झाल्यापासून ते आजपर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने डोणगाव मंडळातील सर्व गावांच्या पिकात पाणी साचले आहे त्यामुळे उगवलेली रोपे तसेच पिकांची मुळे सडली आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून तर सूर्याचे दर्शन न झाल्याने पिके पिवळी पडत आहेत तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात औषध खते द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे खरीपाची पिके पूर्ण नष्ट झाली आहेत सततच्या पावसामुळे धामोरी डोनगाव पाडळसा दिनवाडा वैरागड माळीवाडगाव देरहेळ किन्हळ रायपूर पाचपीरवाडी पिंपळगाव दिवशी वरझडी सनौ दायगाव अनंतपूर बाभुळगाव पाडळसा सावंगी या गावातील शिवारातील जोड रस्ते शिवरस्ते आणि पाणंद रस्ते वाहून गेले आहेत लहान तलाव नाले ओढे जवळपास भरले आहेत जमिनीचा निचरा आणि वापसा न झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन व उत्पन्न घटणार असल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ डोनगाव मंडळात तसेच संपूर्ण गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी दीड लाखाची घोषणा करण्यात यावी आणि नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे नसता मागील वर्षीप्रमाणे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज गंगापूर एआयन न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा